भाजपाचे आमदार नितेश राणे वापरत असलेल्या गाडीसहित 12 बुलेरो गाड्यांना थकबाकीची नोटीस देण्यात आली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे वापरत असलेल्या गाडीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं कर्ज आहे. हप्ते थकित असल्यामुळं ही गाडी ज्यांच्या नावावर आहे ते कर्जदार आणि जामीनदार यांना वारंवार नोटीसा बजावत असल्यामुळं जिल्हा बँकेत भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचा आमदार वैभव नाईक यांनी दावा केलाय. भाजपाचे आमदार नितेश राणे वापरत असलेल्या गाडीसहित 12 बुलेरो गाड्यांना थकबाकीची नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याच विरोधात राजकारण करत असल्याचाही आमदार वैभव नाईक यांनी आरोप केला. तर नारायण राणे नेहमी मी मुख्यमंत्री होणार असल्याची स्वप्न पाहत असतात, मात्र त्यांच्या मुलानंच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा असा दावा केल्यानं वडिलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय. खरं तर जिल्हा बँकेच्या निवडणूक ही महाविकास आघाडीतर्फे लढवणार, सतीश सावंत जो काही लढवणार हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. या जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं वर्चस्व प्राप्त होणार हे लोकांना दिसू लागलेलं आहे. आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने जे आज बघितलं असेल की तुम्ही 12 बलेरो ह्या आता ह्याच्या कचाट्यात आहेत, म्हणजे जप्तीच्या कचाट्यात आहे, आणि त्या जप्ती केल्यामुळे कुठेतरी त्यांचं लक्ष विचलित करायचं. आज जिल्हा बँकेचा कारभार हा पारदर्शक आहे. जिल्हा बँकेमध्ये कुठलीही नोकरभरती गेल्या वर्षभरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी झाली नाही. आणि जिल्हा बँकेच्या कारभाराच्या संदर्भात मी सतीश चव्हाणांना विनंती करेन की रवींद्र चव्हाणांना एकदा जिल्हा बँकेत घेऊन हा कारभार दाखवावा आणि मग त्यांचं या ठिकाणी आपलं मत रवींद्र चव्हाणांनी व्यक्त करावं. आणि जिल्हा बँकेचा कारभार हा पारदर्शक कारभार या ठिकाणी आहे.